विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या साहिलची मृत्यूशी झुंज अखेर संपली असून त्याचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. खोपोली नगरपालिका हद्दीतील इंदिरा गांधी चौकाजवळील झायका हॉटेलच्या छपरावर विद्युत जोडणीचे काम सुरू होते. यावेळी विद्युत जोडणीचे काम करणाऱ्या साहिलला उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने जोरदार विजेचा झटका बसून तो गंभीररीत्या भाजला होता. यावेळी परिसरातील तरुणांनी त्यास जखमी अवस्थेत नगर परिषद रुग्णालयात आणले. मात्र गंभीररीत्या भाजल्याने त्यास नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सदरची घटना गुरुवारी घडली होती, परंतु शनिवारी उपचारादरम्यान साहिलचा मृत्यू झाला. दरम्यान संबंधित रुग्णालयातून कागदपत्रे आल्यानंतर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.